तर या मोर तुम्हाला काय वाटलं तुमच्या दगडाचे मी घाबरीन होय अरे पण मी आबी नावाची सोनाबाई हाय तुम्ही जर आमच्या जीवावर उठलात ना तर मी आबी माग पुढे बघणार नाही सांगून ठेवते अरे एकेकाचा कोतळाच बाहेर काढीन हे सोना राजा भाऊ मी एका समाजातल्या म्हणजे मागासवर्गीय समाजातल्या मुलीशी लग्न करतोय म्हणून दोन्ही समाजातल्या रीती रूढींना एवढा धक्का बसतोय की ते हल्ले करायला लागले अरे मग हल्ला करतायत असं भॅडासारखा का हल्ला करताय समोरासमोर दोन हात करा ना श्रीकांत अरे हा दोन माणसांचा लढाय का समोरासमोर आले मारा मारा केल्या मोकळे झाले हा दोन प्रवृत्तींचा लढा समांतर प्रवृत्तींचा लढा ज्या कधी एकत्र येत नाही अरे पण या समाजासाठी मी एवढं सगळं करतोय ना राजा भाऊ रात्र शाळा सुरू केली कुटीर उद्योगासाठी मी लोनचे अर्ज भरायला लावले आरोग्य केंद्र सुरू करतोच आहे शहीद राहुल सोनवणे स्मारक उभारण्याचा प्रयत्न चाललाय एवढं सगळं करतोय मी त्यांच्यासाठी आणि या सगळ्या स्वप्नांची धूळधाण होणार असेल तेही फक्त मी सोनाबाईशी लग्न करणार आहे म्हणून ते सगळं चुकीचं आणि हा सर्वस्वी आमच्या दोघांचा खाजगी प्रश्न आहे दोघांचा लग्नाचा निर्णय तुझ्या एकट्याचा आहे म्हणजे तू विचारलंस तिला त्यात विचारायचं काय मी पसंतच दिला आणि ती तुझ्याशी लग्न करायला तयार नाही असं मी जर म्हटलं तर नदीवर तर काही बोलली नाही ती मला तू कुठं बोललास ठीक आहे आत्ता वस्तीवर जाऊन विचारतो तिला श्रीकांत आता कुठं चाललास वस्तीवर वस्तीवरचं वातावरण तापलंय बाबा सध्या कमाल आहे कधी या समाजातलं वातावरण तापतं कधी त्या समाजातलं वातावरण तापतं यालाच ते लोक संस्कृती म्हणतात अरे पण कुठे चालली यांची संस्कृती जग चंद्रावर जाऊन आलं मंगळावर जाण्याचा प्रयत्न करतायत लोक आणि हा समाज कुठल्या युगात वावरतोय श्रीकांत तुझं कसं झालंय माहितीये का ती हळद आणि हो गोरी असं झालं गेली अनेक वर्ष मी हा लढा लढतोय श्रीकांत तुझी आत्ताशी कुठे सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच एवढ्या अडचणी चूक तुझीच आहे चूक सोनाबाईशी लग्न करण्याचा निर्णय घेतला ही चूक म्हणतोयस मग माझा निर्णय ठाम आहे ठीक मग परिणामांना तयार राह तू तुझ्या समाजाला लाथाडलंस सोनाबाईला तिचा समाज लाथाडला अरे मग संसार थाटणार कुठे तुम्ही दोघं बघू पुढचं पुढे आता मी वस्तीवर जाऊन सोनाबाईला भेटतो तुला एकदा सांगितलं ना वस्तीवरचं वातावरण तापलंय बाबा अरे जे करतील ते करू दे ना मग अरे का किशी खेळतोय श्रीकांत वातावरण तापले परिवर्तन एका दिवसात नाही होत बाबा बराच कालावधी जावा लागतो त्यासाठी आणि ही तुझी घाई आहे ना नडणार आहे बरं का तुला महागात पडणार आहे एक दिवस लक्षात ठेवू श्रीकांत अहो डॉक्टर लोक काय म्हणतील डॉक्टरचं डोसकं फिरलंय असं म्हणतील अग गावाचं सोडा पर घरच्यांचं काय ते सून म्हणून घेतील मला बघ सोना आता घरच्यांचा प्रश्न येतच नाही मी घर सोडलंय अग आता प्रश्न येतो तो फक्त तुझा आणि तुझ्या आईचा आणि समाजाचं काय करायचं तुमच्या इतकी ताकद माझ्यात नाही झाल्या प्रकारानं माझी माय तर पार थकली आहे परवाच्या दगडपैकीनं तर पार भेदरून गेली आहे ती रात्र रात्र जागून काढते अगं राजाभाऊनी पोलिसात तक्रार केली आहे त्यानं काय होणार आहे ते फक्त तक्रार लिहून घेणार आणि गप्प बसणार त्रास होणार तो आम्हाला अगं पण ते तुम्हाला बी त्रास देतील हे बघा मी तुमच्या मोर हात जोडते पाया पडते पर लग्नाचं खूप डोसक्यात काढून टाका अहो आतापासून आम्ही सगळं आलोय ते तुमच्या उपकारावर दयेवर आता लग्नाचा घाट घालून आम्हाला आणखीन शर्मिंदा करू नका आणि डॉक्टर साहेब ज्या गोष्टीमुळे कुणाला बी सुख मिळणार नाही ती गोष्ट करायचीच कशाला तुम्हाला स्पष्ट सांग ना तुझं माझ्यावर प्रेम नाही नाही असं म्हणणं म्हणजे प्रेमाचा अपमान आणि हाय असं म्हणणं म्हणजे बी अपमानच एकदा काय मनानं एखाद्याच्या मनाची मालकी घेतली किंवा ती गोष्ट दुसऱ्या कुणाची बी झाली तरी बी शेवटपर्यंत आपलीच असते पर आपल्याला आवडलेली आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी काय मिळणार अंतरून बघून पाय पसरायची आदत आहे मला नाही येऊ शकत मी राधा मीरा रुक्मिणी पर नावाची सोनाबाई राहीनच की कायमची
एकटी म्हणजे तू बस तुमचे आशीर्वाद एवढे पाठीशी राहू द्या. बाजूला हो की रस्त्यामध्ये बसताय राजा भाऊ. ओ राजा भाऊ. काय रे? अरे हो काय काय काय? अहो सरपंच साहेबांनी बोलवलंय तुम्हाला ऑफिसात. का रे? ते काय माहित नाही, असं तसंच घेऊन ये म्हणाले. काही गडबड झाली काय? ते काय माहित नाही. तुम्ही येता का हो पुढं? हो हो पुढं हो, हे सामान घरला ठेवतो आणि येतो हो पुढं. पण एकलंच या. एकलंच? हो. बर निघ. हा लवकर या. राम नमस्कार सरपंच साहेब. टाकणे इकडे बसा. नाही असं द्या. एकदम अर्जंट बोलवलं. काही काम होतं का? नाही आबासाहेबांची तब्येत. आबासाहेबांना काही झालेलं नाही. नाही गेल्या आठवड्यात चक्कर येऊन पडले होते. तुला कसं माहित? ते बबने आला होता ना डॉक्टर साहेबांना बोलवायला त्यांच्या खोलीवर. म्हणजे तू गेला होतास त्यांच्या सोबत? डॉक्टर साहेबांनीच आबासाहेबांना ऍडमिट केलं होतं ना. मला सगळं हे कसं माहित नाही? मला वाटलं तुम्हाला सगळं. हे बघ राजा, या पुढे आमच्या घरात ढवळा ढवळ करायची एकदम बंद. याद राख काठ माझ्याशी. काय बोलताय सरपंच साहेब, कसली ढवळा ढवळ? येड्याचं सोंग घेऊन पेडगावला जाऊ नकोस. या गावात जर जिवंत राहायचं असेल तर मी सांगतोय तसंच वागायचं. प्रेमानं प्रेमानं बोलणार असाल ना सरपंच साहेब, जीव काढून ठेवेन इथं. पण धमकी देणार असाल ना. ए आवाज कमी रे. आवाज तुम्ही कमी करायचा. हा तुमचा वाडा नाहीये, ऑफिस आहे ग्रामपंचायतीचं. आवाज तुम्ही कमी करायचा. तुमच्या वस्तीवरल्या त्या पोरीनं झपाटले माझ्या भावाला. तुमच्या एरियातल्या काही पोरांनी दगडफेक केली त्याच्या झोपडीवर. मी पोलिसात तक्रार केली. पोलीस येले उडत. माझ्या भावावर जर असा प्रसंग आला ना, एकाला पण जिवंत नाही ठेवणार. ही धमकी समजायची का डरकाळी पोकळ? तुला कळलं असेल की. आता मी एक महत्वाची गोष्ट सांगतो. जर हे असं काही घडलंच ना, तर याला संपूर्णपणे तुमचा भाऊ जबाबदार असेल. कारण लग्नाचा विचार तुमच्या भावानं केलाय, सोनाबाईनं नाही. असेल ना तुमच्या धमक तर अडवून दाखवा त्याला. येतो मी आणि आबासाहेबांना माझा नमस्कार सांगा. किती झालं तरी भला माणूस येतो. येतो मी. अहो तुम्ही काही काळजी करू नका, काही होणार नाही. भेण्याचं अजिबात कारण नाही. पण मी काय म्हणते, सोना संघ लग्नाचा खुळ त्याच्या डोक्यात घातलं कुणी? मला काय माहित. अरे तुला काय बाई बोललं असेल ना. उलट मीच त्याला समजावून सांगितलं, म्हटलं बाबा हे खुळ डोक्यातून काढून टाक. नाहीतर काय, इकडचं दुखणं देणं ना घेणं जीवाला घोर.
त्या डॉक्टरला म्हणावं ही वस्ती सोड आणि आता एक पाऊल भी पुढे टाकली ना तर तिचा गळा घोटीन द्या. मग लग्न करून टाका ना तिचं. माय ती बघ आली हे ठेव तिथं इथंच राहून दे. आता विचार जे काही विचारायचं ते तिला. त्या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलंय त्यासनी. डॉक्टरांशी बोलणं झालं? कालच भेटले मी त्यांना. काय बोलणं झालं? सांगितलं समजावून त्यासनी. तो काय म्हणाला? ते काय म्हणणार, मीच सांगितलं त्यासनी हे लग्न मला परवडणार नाही. त्यावर तो काय म्हणाला? या थांबले नाही ऐकायला. आणि त्याने जबरदस्ती केली तर ते तसलं काय बी करणार नाहीत. पण तरी तर मी आज जीव देईन. क्लिक ऑन द बेल आयकन टू गेट रेग्युलर अपडेट्स फ्रॉम व्हीनस.